आज आमच्या 4 केसेस दिल्लीमध्ये होत्या. सकाळी 3 केसेस सुप्रीम कोर्टात होत्या आणि 1 केस इलेक्शन कमिशन. योगायोगाने 4 केसेस एकाच दिवशी आल्या. ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह, आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर आहेत पक्षाचे, त्यांनी पक्षाची स्थापना केली, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं, पण मी मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने जरी पवारसाहेबांवर अन्याय झाला असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेने त्याची नोंद घेतली आणि मताच्या रूपाने आदरणीय पवारसाहेबांना आशीर्वाद आणि सहकार्य म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर उभी राहिली त्याबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो, मनपूर्वक आभार मानतो. आता कोर्टात आमची केस चाललेली आहे, ती सकाळी झाली, त्याच्याबद्दल आव्हाडसाहेब आपल्याला बोललेलेच आहेत. आज इलेक्शन कमिशनमध्ये 2 मुद्द्यांसाठी गेलो होतो आम्ही. एक म्हणजे आम्ही अनेक महिने जेव्हापासून आम्हाला हे चिन्ह दिलं होतं ते लोकसभा आणि विधानसभेपर्यंत आम्हाला हे चिन्ह दिलेलं पहिल्या ऑर्डरमध्ये, तेव्हा विधानसभेलाही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन आम्ही पूर्ण ताकदीने महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी लढणार आहोत. ही पार्श्वभूमी असताना आम्हाला चेक घेण्यासाठी परवानगी ज्या पद्धतीने टॅक्स बेनिफिट बाकीच्या पक्षांना मिळत होता तसा आम्हाला मिळत नव्हता. आम्हाला इलेक्शन हे पारदर्शकपणेच करायचं आहे आणि व्हाईट म्हणजे जे योग्य निर्णय त्याप्रमाणे त्याच चौकटीतच करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही विनंती केली होती की जे टॅक्स बेनिफिट्स तुम्ही बाकीच्या देणगीदारांना बाकीच्या मोठ्या पक्षांना देता तो अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे. तर मी माननीय इलेक्शन कमिशनचे मनपूर्वक आभार मानते की ह्या बाबतीत आम्हाला पत्र ते आत्ता देत आहेत, म्हणूनच आम्ही थांबलो होतो. पण त्या पत्रात तयार व्हायला 5-10 मिनटं लागतील म्हणून आम्ही पुढे आलो, पण पुढच्या 5-10 मिनटात आम्हाला ते पत्र मिळेल. त्याचबरोबर एक सिंबलचा एक इश्यू जो साताऱ्यात झाला, बगरे सरांकडे झाला, माझ्या इथे झाला, अनेक वेळा झालं, त्याच्यामुळे आमची विनंती आहे की या पारदर्शक पद्धतीनेच एक लोकशाहीमध्ये कुठल्याच कॅन्डिडेटवर अन्याय होता कामा नये. त्याच्यामुळे जर सिंबलमध्ये कन्फ्युजन होत असेल, जे साताऱ्यात झालेलं आहे, आमचं तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि दुसरं एक चिन्ह आहे ज्याला तुतारीच म्हणतात. त्यामुळे आमची विनंती आहे की पारदर्शकपणे आणि कुठल्याही मतदाराचं काही कन्फ्युजन होऊ नये, त्याच्यामध्ये तो जेव्हा वोटिंगला जातो तेव्हा पारदर्शकपणेच संविधानाच्या चौकटीतच राहून ते झालं पाहिजे. तर आम्ही त्यांना विनंती केली आहे की जिथे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असेल तिथे तुम्ही अशी कुठलीही चिन्ह देऊ नका. फक्त आम्हाला नाही, कुठल्याच पक्षाच्याला वर हा अन्याय येऊ होऊ नये ही विनंती करायला आम्ही गेलो. ते म्हणाले की त्याचा ते अभ्यास करतील आणि आम्हाला कळवतील. त्याच्यामुळे चिन्हाबरोबर काही नाव पण तेच राहणार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह, विधानसभेपर्यंतच आमचं हे राहणार. आणि अर्थातच आमच्यावर जो अन्याय झाला आहे, आदरणीय पवारसाहेबांवर जो अन्याय झाला आहे, उद्धवजींवर अन्याय झाला आहे, त्या केसेस सुप्रीम कोर्टात चालू आहेत. पक्षनिधी जो आहे त्याच्या संदर्भात आता 29B अंतर्गत तुम्हाला पक्षनिधी घेण्यास परवानगी मिळाली आजच्या. हो, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.